खरं तर पुण्यातली उपनगर जशी वाढलीत तशी चांदणी चौकाची पण होणारी वाहतूक आणि त्या ठिकाणचं महत्व वाढलेलं आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षात चांदणी चौक म्हणजे वाहतुकीची कोंडी हे अगदी समीकरण घट्ट होतो गेलं आणि ते सोपस्कररित्या सोडवण्याचं काम गडकरींच्या दूरच्या दृष्टीतनं आणि सगळ्यांच्या मदतीतनं झालं. खरं तर या चौकाचं नाव आपल्या महानगरपालिकेच्या दप्तरी एनडीए चौक असं आहे, मात्र सुरुवातीपासून या चौकाला चांदणी चौक म्हणून ओळखलं जातं. या ठिकाणी असणाऱ्या जुनी लोक सांगतात जुन्या पुलावर दगडावर चांदणी कोरलेली होती त्यामुळे चौकाला चांदणी चौक नाव पडलेलं असं स्थानिकांचं म्हणणं आहे. आता बऱ्याच दगडांवर बरीच नावं कोरलेली असतात, हाड काढलेला असतो, बाण दाखवलेला असतो, आता त्याला कुठलं नाव द्यावं आता तुम्हीच सांगा. मात्र खरं तर आम्ही पुणेकर आपण सगळेच कुणालाही कोणत्याही गोष्टीला नावं ठेवायला मागं पुढे बघत नाहीत. जगामध्ये आपल्या पाट्या गाजल्यात पुणेकरांची पाटी आणि आपण गडकरी साहेब आम्ही देवांना देखील सोडलेलं नाहीये. आमच्या पुण्यातल्या देवांचीच नावं बघा, निवडुंग विठोबा, पासोड्या विठोबा, जिलेब्या मारुती, खुन्या मारुती, दाढीवाला दत्त, सोट्या म्हसोबा, उपाशी विठोबा, गुडगे मोडी माता, गुडगे मोडी माता, बाजीराम मंदिर, माती गणपती, गुपचूप गणपती, गुंडाचा गणपती, बिजवर विष्णू, खुड्या मुरलीधर. आता या पुढं काय आम्ही सांगू, म्हणजे त्याच्यात पण आम्ही मागे नाहीये. मात्र कुणालाही काही नावं ठेवली तरी पुणेकर कोणत्याही गोष्टीवर प्रेम देखील मनापासून अगदी करतो. सगळ्या पुणेकरांचं या चांदणी चौकावर मनापासून प्रेम आहे. या चौकाचं नाव चांदणी चौक कसं पडलं? तर म्हणजे मला देखील हा प्रश्नच होता, कारण दिल्लीमध्ये एक चांदणी चौक आहे त्याचा 450 वर्षाचा इतिहास आहे, पण पुण्यामध्ये चांदणी चौक कसा आला? मला तर असं वाटत होतं की या ठिकाणी ट्रॅफिक जाममुळे लोकांना दिवसा चांदण्या पाहाव्या लागतात म्हणून कदाचित याचं नाव चांदणी चौक पडलं असेल. पण दादा तुम्ही आज ज्ञानात भर घातली आहे आणि चांदणी चौक नाव कसं आलं हे या ठिकाणी खरं म्हणजे तुम्ही सांगितलेलं आहे, आणि पुण्यात नावं कशी पडतात याचं वैशिष्ट्य देखील तुम्ही या ठिकाणी सांगितलं ते देखील अत्यंत महत्वाचं आहे. पुण्याचा चांदणी चौक येतो, गुगल ही तुमच्याच कब्जात आहेत ना, बुद्धिवंतांचं शहर आहे. दादा इथे निर्णय करताना आम्हाला प्रॉब्लेम असतो आहे की बुद्धिवंतांचं शहर असल्यामुळे कोणी अमेरिकेचा रिपोर्ट आणतं, कोणी स्वित्झर्लंडचा रिपोर्ट आणतं, कोणी जर्मनीचा रिपोर्ट आणतं, मग या तीनपैकी प्रमाण रिपोर्ट कुठला? प्रमाण भाषा तर पुण्याची, पण प्रमाण रिपोर्ट कुठला याचा निर्णय करता करता थोडा वेळ निघून जातो.